आर्थिक गोष्टींमुळे आहे का अन्य काही गोष्टीमुळे राजू शेट्टींचे व्यक्तिगत त्याबद्दल तेच बोलतील. मला माहीत नाही ते का अशी भूमिका घेत आहेत, परंतु यामुळं संपूर्ण सांगली जिल्ह्यातला जवळजवळ 6.5 ते 7 लाख ऊस उत्पादक शेतकरी या दोघांच्यावरही नाराज आहे. आणि म्हणून त्यांना त्याची किंमत भविष्यामध्ये चुकती करावी लागेल. या दोघांनी मिळून ठरवलेलं आहे की पैसे द्यायचे नाहीत. राजाराम बापू कारखान्याच्या साकराळे, वाटेगाव आणि सर्वोदय या युनिटचं FRP मुळामध्ये 3212 रुपयेपेक्षा जास्त बसते आणि सोनेरा कारखान्याची FRP ही 3269 रुपये बसते. असं असताना शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यावे लागतात, ते पैसे वापरायला मिळावेत म्हणून दांडगावा करून हे पैसे शेतकऱ्यांचे पैसे वापरत आहेत. राजू शेट्टी आंदोलन करतात म्हणून हे FRP किंवा बाकीच्या गोष्टी चालत आहेत असं आहे का? त्यांना जर का राजू शेट्टीला महान खाली घालायला लावायचे असेल तर राजू शेट्टीनं जे मागणी केलेली आहे ते कोल्हापूर फॉर्म्युल्यापेक्षा जास्त द्यावेत, म्हणजे मग त्यात अपमान होईल. झाला तर माझा अपमान होऊन दे, पण शेतकऱ्यांचं कल्याण होऊन दे ही माझी भूमिका आहे. आज वसंताचा कारखान्यावर धडक मारली आहे. 1 डिसेंबरला राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यावर आम्ही 10 तास काटाबंद आंदोलन केलेलं होतं. त्यावेळी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं, मला फक्त 5 ते 6 दिवस द्या, सगळ्या कारखानदारांची बैठक घेऊन आम्ही यातून तोडगा काढतो. पण 7 दिवस झाले 8 दिवस झाले, आज 10वा दिवस. जिल्हाधिकाऱ्यांनी साधा फोन घेण्याचंसुद्धा स्वारस्य दाखवलेलं नाही आहे. यावरून एकतर जिल्हाधिकारी हे कारखानदारांना सामील झालेले आहेत असा अर्थ निघतो, किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं या कारखानदारांच्या दादागिरीसमोर काही चालत नाही. असं असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि मग सरकारनं चुकीच्या माणसाला जिल्हाधिकारी म्हणून या जिल्ह्यामध्ये पाठवलं आहे असं म्हणावं लागेल. पण जिल्हाधिकारी या ठिकाणी सपशेल खोटं बोलले आणि म्हणून मग पुन्हा एकदा आम्हाला काटाबंद आंदोलन हातात घ्यावं लागलं. या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. या कारखान्याच्या मॅनेजमेंटनं गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे प्रतिटन 100 रुपये आणि या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला त्यांची जी FRP बसते ती FRP अधिक 100 रुपये असं करून पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि काटाही चालू होऊन देणार नाही. त्यांनी सांग कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा जास्त द्यावेत, आमचं काय हरकत नाही, परंतु पैसे न देता नुसतंच ऊस तोडणार आणि गेल्या वर्षाचे पैसे देणार नाही असं जर ते म्हणत असतील आणि आमच्यासमोर शेतकऱ्यांचं काय चालत नाही असं जर अहंकार त्यांच्या मध्ये असेल तर हा अहंकार ठेचला जाईल. कारखान्यांचं कॅल्क्युलेशन केलं, सुरू आहे ना अधिवेशनामध्ये, अजून ठोस अशी मदतीची घोषणा होत नाही आहे. हे सरकार राज्यातलं असो किंवा केंद्रातलं, हे शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे. खरं तर द्राक्ष उत्पादकांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, ते नुकसान पंचनामे करून जुजबी मदत देण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. आम्ही असं म्हणत नाही सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना द्या, पण ज्याचं खरोखरच नुकसान झालेलं आहे, 100% नुकसान झालेलं आहे, त्याचं त्या पिकावर काढलेलं कर्ज 100% माफ केलं पाहिजे. 2019 साली महापुराच्या बाबतीत हा निर्णय घेतलेला होता, तसाच निर्णय आता घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा द्राक्ष उत्पादक शेतकरी आता उभा राहू शकत नाही. त्यावरून तुमचा प्रमुख निशाणा दिसतोय काही नेत्यांच्यावरती? हो, कारण एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 16 कारखाने चालू आहेत, त्यातल्या 11 कारखाने हे जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याच नियंत्रणाखालचे आहेत. या दोघांनीच मिळून या सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसेही द्यायचे नाहीत आणि त्यांची चळवळ चिरडून टाकायचं हा अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. खरं तर सांगली जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्यांची एवढीच माफक अपेक्षा आहे. जो काय कोल्हापूरला समजोता झाला आहे तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेतनं निर्माण झालेला आहे. आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही भौगोलिक परिस्थिती बदल नाही, रिकव्हरी जवळपास सारखी आहे. सांगलीचा ऊस कोल्हापूरला जातो, कोल्हापूरचा ऊस सांगलीला येतो, त्यामुळं इथंही तसं होईल अशी एक भाबडी आशा इथल्या ऊस उत्पादकांची होती.
परंतु या दोघांच्या अहंकारापोटी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर आम्ही सारे त्यांच्या मागे आहोत आणि म्हणूनच हे आंदोलन आहे।